नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये तर आयोगाकडून एक सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे कंबाईन एक्झाम संदर्भात तर आयोगाने जे आहे तर ते अभ्यासक्रमासंदर्भात एक महत्वाची माहिती दिलेली आहे तर आपल्याला माहिती असेल की ऑलरेडी जी कंबाईनची ग्रुप बी ची एक्झाम आहे ओके ग्रुप बीची जी एक्झाम आहे त्याच्या तीन पद असतात पी एस आय एस टी आय एस ओ तर या तीन पदां पदांव्यतिरिक्त आयोगाकडून आणखी एका पदाचा समावेश करण्यात आलेला आहे तर ते पद आहे मुद्रांक शुल्क किंवा दुय्यम निबंधक असं सुद्धा म्हटलं जातं तर या पदाचा आयोगाने अभ्यासक्रम काय असेल तर तो जाहीर केलेला आहे लवकरच आयोगाकडनं याचा एक्झाम पॅटर्नसुद्धा जाहीर करण्यात येईल अहर्ता जाहीर करण्यात येईल म्हणजे कोण कोणत्या शाखेचे विद्यार्थी इलिजिबल असतील तर काय आहे हा नवीन अभ्यासक्रम तर आता आपण बघूया तर आयोगाने नुकतेच जे आहे तर ते त्यांच्या वेबसाईटवर अभ्यासक्रम म्हणून नवीन एक हे केलेलं आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी हे दिलेलं होतं दुय्यम निबंधक श्रेणी एक आणि मुद्रांक निरीक्षक गडव याचा अभ्यासक्रम त्यांनी दिलेला होता तर पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम सेम राहणार आहे जशी कंबाईनची ऑलरेडी पूर्व परीक्षा जी व्हायची तिचा अभ्यासक्रम सेम राहणार आहे फक्त मुख्य परीक्षेत जसा पी एस आय एस टी आय एस ओ यांचा अभ्यासक्रम बदलतो त्याच पद्धतीने या पदाचा सुद्धा अभ्यासक्रम आता बदलणार आहे तर याच्यामध्ये जे आहे सब रजिस्टर किंवा इन्स्पेक्टर ऑफ स्टॅम्प ग्रुप बी नॉन गॅजेटेड याचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाकडून जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजेच येणारी जी दोन हजार बावीसची जी परीक्षा असतील तर ती चार पदांसाठी होईल जी आधी तीन पदांसाठी होत होती तर ती परीक्षा आता चार पदांसाठी होणार आहे तर या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे ते आपण बघून घेऊया नेहमीप्रमाणे दोन पेपर असतील चारशे गुणांसाठी दोनशे गुण एका पेपरला दोनशे गुण दुसऱ्या पेपरला पहिला पेपर ॲज इट इज असणार आहे मराठी इंग्रजी आणि जनरल नॉलेज संदर्भात ओके त्याला एक तास असणार आहे इथं पण दोनशे प्रश्न असतील एकूण दोनशे गुण असतील आणि फक्त शंभरच प्रश्न असतील दुसरा जो आहे हा पोस्ट वाईज आहे म्हणजे पोस्ट वाईज टेक्निकल नॉलेज संदर्भात आहे इथं दोनशे गुण असतील शंभर प्रश्न एक तास आणि दर्जा हा पदवी लेवलचा असणार आहे म्हणजे हार्डज असणार आहे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत हा पेपर असणार आहे नेगेटिव्ह गुण सारखंच आहे वन फोर्थ किंवा पंचवीस टक्के असणार आहेत आता हा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान मध्ये चालू घडामोडी माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा संगणक व माहिती तंत्रज्ञान हा तर पार्ट ॲज युजल आहे तुम्ही सुद्धा बघितला असेल हा गट क मध्ये सुद्धा असाच कॉमन आहे खूप साऱ्या पदांसाठी जो दुसरा आहे ना तो व्यवस्थित लक्षात घ्या त्याच्यामध्ये त्यांनी दिले आहे बुद्धिमत्ता चाचणी महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा इतिहास भारतीय राज्यघटना तर हा सिंपल आहे हा तर आपण इझिली करू शकतो आहे सामान्य क्षमता चाचणीचा आहे याचा ऑलरेडी आपला अभ्यास झालेला असतो फक्त थोडा डीपमध्ये अभ्यास करायचा या चार यांचा आता जे येतं ना हे नवीन दिलेलं आहे बघा खालील अभ्यासक्रमातील कायदे नियम विनियम अद्याप केल्याप्रमाणे लागू राहतील म्हणजे जोपर्यंत आयोग अपडेट करत नाही तोपर्यंत फक्त यांच्यावरच प्रश्न आयोगाकडून विचारले जातील तर पाच सहा सात आठ असे आठ घटक दिलेले आहेत आणि त्यांचे उपघटक दिलेले आहेत तर कोणते कोणते कायदे आहेत ते बघूया हा पूर्ण सेक्शन कायद्यांशी संबंधित आहे इथे तुम्हाला फक्त कायदे वाचावे लागतील बोरिंग वाटतं पण हे कायदे तुम्हाला करावे लागतील दी रजिस्ट्रेशन ऍक्ट नाईनटीन झिरो एट महाराष्ट्र रजिस्ट्रेशन रूल नाईनटीन सिक्स्टी वन Table of registration fees, the Maharashtra Filing of True Copies of Documents and Notice Rule 2013, Maharashtra E Registration and E Filing Rules 2013, Maharashtra Stamp Act, Maharashtra E Payment and Stamp Duty and Refund Rule 2013, Maharashtra Stamp Determination of True Market Value of Property 1995, Special Marriage Act 1954 and Special Marriage Rule 1964, Transfer of Property Act 1882. तर हे सर्व कायदे तुम्हाला वाचावे लागतील सिम्पली बेर ऍक्ट वाचायचे बेर ऍक्ट म्हणजे काय सिम्पली हे गुगलवर हे पूर्ण नाव टाकायचं आणि छोटी एफ लावून द्यायची ते जी पूर्ण पूर्ण राजपत्रित जे याच्यामध्ये येतं गव्हर्नमेंटच्या बॉन्डनुसार म्हणजे काय कागदामध्ये जे येतं त्यालाच आपण बेअर ऍक्ट म्हणत असतो त्याच्यावरूनच हे पुस्तकवाले जे आहेत तर ते पुस्तकात एक एक एक्सप्लेन करत असतात तर हे सर्व तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे तर याचा फायदा आपल्याला एवढाच होणार आहे की येणाऱ्या जी कंबाईन एक्झाम असेल त्याच्यामध्ये जवळपास आता आपल्याला चार पदं बघायला मिळतील आता एक जरी एक्स्ट्रा पद वाढलं आता या असं म्हटलं जाते मुद्रांक शुल्क आणि दुय्यम निबंधक की याच्या तीनशे जागा येणार आहेत जवळपास तीनशे पद खाली आहेत तीनशे वीस पेक्षा जास्त पदं खाली आहेत तर आपण समजूया की तीनशे जागा जरी वाढल्या तर या वर्षीची जी दोन हजार बावीसची कंबाईन आहे तिची हजारपेक्षा जास्त जातील पदं आणि असं पण म्हटलं जाते, जाते की एस टी चे पण खूप काही पद रिक्त आहेत ते सुद्धा याच्यात ऍड होतील पी एस आयचे चे ऍड होतील फक्त एएसओ जसं नॉर्मल पद्धतीने चालतं त्याच पद्धतीने चालेल म्हणजे हजारपेक्षा जास्त वॅकेन्सी यावेळी सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे दोन हजार बावीसच्या ऍडमध्ये तर ही आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी असेल कारण की जेवढी जास्त पदं असतील तेवढा जास्तीत जास्त लोक हे सरकारी सेवेत समाविष्ट केले जाणार आहेत आणि याचा आपल्याला सुद्धा फायदा होणार आहे म्हणूनच हा जो सिलेबस आहे व्यवस्थित लक्षात ठेवा आयोगाकडून दोन तीन दिवसात आता लगेच आणखी एक नोटिफिकेशन येईल ज्याच्यात आयोग एक्झाम पॅटर्न सांगेल की कुठल्या शाखेचे विद्यार्थी याच्यासाठी इलिजिबल असतील तसेच काय काय इलिजिबल काय काय गोष्टी आवश्यक आहे जसं टायपिंग वगैरे आवश्यक आहे आवश्य की काय उंची वगैरे आवश्यक आहे की काय या सर्व अहर्ता पात्रता आयोगाकडून जाहीर करण्यात येतील ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणे अजिबातच विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र